नमस्कार, मी अमोल काळे कलातीर्थमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आजचा विषय आहे ह्यूमन नोज, मानवाचं नाक। नाक काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा दोन लाईन रेक्टँगल म्हणजे मोठा आयत काढून घ्यायचा आणि त्याच्या कडेला आपण तिरक्या लाईन काढून घेऊन दोन कडेचे ट्रँगल म्हणजे त्रिकोण काढून घ्यायचे। बेसिक या गोष्टी काढून घेतल्यानंतर नाक काढायला अतिशय सोपं जातं, म्हणून आपण ही तयारी करून घ्यायची पहिल्यांदा। हे काढून घेतल्यानंतर नाकाच्या म्हणजे नाकपुड्या ज्या आहेत त्याचा आकार काढून घ्यायचा आणि नंतर शेडिंग करून घ्यायचं। यामध्ये लहान मुलांचं नाक काढताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की लहान मुलांचं नाक, त्यांच्या नाकपुड्या ज्या आहेत या छोट्या असतात। मुख्य नाक काढण्याची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने आपण लहान मुलांचंही नाक काढायचं आहे। तारुण्यातलं नाक जे आहे थोडंसं तिरक्या अँगलनी एक काटतोय मी आत्ता। आपण आत्ता डोळ्यांच्या व्हिडिओमध्ये शेडिंग शिकलेलोच आहोत, त्याच पद्धतीने इथे पण शेडिंग करायचं। लक्षात ठेवायचं की नाक तरतरीत किंवा समोर एकदम दिसण्यासाठी नाकाच्या शेंड्यावरती लाईट जास्त ठेवायचा।
वृद्धापकाळातलं नाक ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती बऱ्याच सुरकुत्या आलेल्या असतात. वृद्धांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या असतात तशाच त्या नाकांवरती सुद्धा दिसल्या पाहिजेत. आणि थोडंसं नाक हे पहिल्यांदा जे अगदी तरतरीत किंवा कडक जे असतं ते थोडंसं लूज होतं, कारण का तर ते तिथे सुरकुत्या तयार होतात. त्याच्यामुळे आपण वृद्धांचं नाक काढताना ही काळजी घ्यायची की ते नाक हे थोडंसं लूज दिसेल असं काढायचं, आणि सुरकुत्या तिथे येणं महत्त्वाचं आहे. अशा खरं तर बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या स्वरूपात आपल्याला शिकायला मिळतात आणि त्यापासूनच एक संपूर्ण चित्र तयार होऊ शकतं, ह्युमन फेस आपला तयार होऊ शकतो. कलातीर्थमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शिकवल्या जातात. म्हणून आम्ही कायमच असं म्हणतो की जगण्याला एक वेगळा द्यायचा असेल अर्थ तर त्याचं उत्तर आहे फक्त कलातीर्थ. भारत माता की जय.